खऱ्या अर्थाने ज्यांच्यामुळं ही आपली पूर्ण पिढी दिवाळी करू शकते, तर आम्हाला पूर्ण याचा अभिमान आहे की ह्यांच्यासमोर की आम्ही रोषणाई करू शकलो. तर मी पूर्ण सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना असं सुचवू शकतो की ज्यांच्यामुळं आपल्याला स्वराज्य मिळालं तर तिथं मूळ प्रकाश होणं महत्त्वाचं आहे. तर मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचंही सुद्धा अभिनंदन करतो की किती पंचे लावल्यात आणि शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आम्ही लाईटिंग करायचं ठरवलं. का तर इथंच अंधार होता, येणे जाणे लोक होते की सोलापूरचं हे प्रवेशद्वार आहे, जिथंपती छत्रपती संभाजी महाराजांचं एक आल्या आल्या दर्शन होत आहे, तिथं तर अंधार दिसला. म्हणून आम्ही असं ठरवलं की पदाधिकाऱ्यांनी की इथं आपण विद्युत रोषणाई करू. महापालिकेनं पूर्ण सोलापूर शहर आणि जिल्हावासियांना आम्ही दीपावलीच्या शुभेच्छा देतो. स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आम्ही संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कमिटी, विनायक अण्णा, प्रशांत इंगळे, जनदिन शेख, सत्तार पैलवान, अमर कुलकर्णी व सर्व आमचे सहकारी पदाधिकारी यांच्याशी परवा फक्त दूरध्वनीवरून आम्ही चर्चा केली एकमेकाशी आणि सांगितलं की बाबा दीपावली सगळेजण आपापल्या वैयक्तिक दुकानांना लाईटच्या रोषणाई लावून साजरी करत आहेत. प्रत्येकजण आपापल्या व्यवसायामध्ये मग्न आहे आणि स्वराज्याचे रक्षक ज्यांच्यामुळं आज आपण हिंदवी स्वराज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यांची ओळख आहे, अख्ख्या जगात ज्यांची ओळख आहे, ते दोन्ही पुतळे आज आपल्या अंधारात आहेत. आपण दिवे पंथे लावण्याचं काम आमच्या मित्रांनी आता केलं आहे, परंतु कुठेतरी अशी रोषणाई करू की ज्याच्याकडं सगळ्या लोकांचं लक्ष गेलं पाहिजे म्हणून आणि एका मिनटात आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी होकार दिला आणि या ठिकाणी आम्ही आज एक वेगळ्या पद्धतीने रोषणाई करून सोलापूर शहर आणि जिल्ह्यातल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं स्वराज्याच्या राजांना आम्ही मुजरा दिलेला आहे आणि आम्ही या ठिकाणी आमच्या वतीने छोटीशी विद्युत रोषणाई आम्ही या ठिकाणी केलेली आहे. आमची संकल्पना आपल्याला माहितीच असेल, जशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षाची स्थापना झाली आज 17 वर्ष झालं. मुंबईमधलं शिवाजी महाराजचं जे पार्क आहे तिथं सुशोभीकरण तर असतंच दिवाळीला. आणि आता तुम्ही काल कार्यक्रम ह्याच्यात बघितलं असेल की तिथं दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी मनसेकडून विविध उपक्रम राबवण्यात येत आहे. अशीच एक संकल्पना की आता आपण काहीतरी केलं पाहिजे. आज सोलापूर शहराचं हे प्रवेशद्वार आहे, प्रवेशद्वारामध्ये संभाजी महाराजांचं एवढा मोठा अश्वमेध पुतळा आहे, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. या हा पुतळा उभं करण्यासाठी खूप काही सर्वांनी कष्ट केलेला आहे. याच्यासाठी खूप काही लोकांनी म्हणजे जे संभाजी महाराजचे भक्त आहेत जे आत्मीयतेने जे केलं, परंतु एकंदरीत परिस्थिती पाहता दिवाळी कोरोनाच्या 2 वर्षाच्या कालखंडानंतर जी दिवाळी आली त्या दिवाळीत 2 वर्ष मंदिरंसुद्धा बंद होती. आज देवदेवताचं आपल्याला दर्शनसुद्धा व्हावं लागलं आहे. मग आपल्या देवाला का अंधारात ठेवायचं, ही एक मनसेजमध्ये एक भावना जागृत झाली. त्या अनुषंगानं आम्ही सर्वांनी विचार केला. मग आमची पक्षाची कोर कमिटी आहे, विनायक अण्णा महेंद्रकर, प्रशांत गिड्डे, जैनुद्दीन शेख, सत्तार पैलवान, अमोल झाडगे, ही अमर कुलकर्णी, आम्ही बसवलं काय करत काय करता येतं इमर्जन्सी. भला आम्हाला वेळ झाला की बाबा आज एक थोडे दिवस मिळाले, परंतु येणाऱ्या काळात भविष्यात जर वर्षी दिवाळीच्या 4 दिवस अगोदर आणि दिवाळीच्या 4 दिवस नंतर की एकंदरीत 10 दिवस तरी ह्या 2 महापुरुषांना आमचा मुजरा मनसेचा राहील आणि तो आम्ही 100% यापुढं म्हणजे भले ह्यावेळी जर उशीर झाला असेल पण येणाऱ्या काळात हा कायमस्वरूपी हा मनसेचा एक अजेंडाच राहील, एवढंच या अनुषंगाने बोल. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वापर करूया, यंदाचा उन्हाळा सुसह्य करूया. पावसाच्या पाण्यापासून रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतीनं जवळपास 50,000 लिटर पाण्याची आपण बचत करू शकतो. 5 लोकांच्या कुटुंबाला दरवर्षी 5,000 ते 10,000 लिटर पाण्याची गरज असते. छतावर कनेक्शन देऊन पाईप मध्ये थोडेसे बदल करून आपण या पद्धतीचा वापर करू शकतो. चला तर मग आपल्या या वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल ते पाहूयात रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून. तेव्हा आजच रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प समजावून घेऊया आणि पावसाच्या पाण्याचा होणारा अपव्यय टाळूया. जाणून घेऊयात रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं करावं. आपल्या घराच्या छतावर पावसाचं पाणी एकत्रित करण्याची सुविधा करा. छतावरून स्टोरेज टँक कडे येणारे सर्व पाईप जोडा. एकत्रित केलेले पाणी स्टोरेज टँक ला जोडा. या पाईप मध्ये फिल्टर जोडणे आवश्यक आहे. पर्कोलेशन टाकीत आउटलेट उपलब्ध करून द्या. ओव्हरफ्लो झालेल्या पॉइंट करता
परकोलेशन पीठ उपलब्ध करा, जेणेकरून भूजल भरण्यास मदत होईल।